अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी साष्टांग नमस्कार नमस्कार नाना सदैव नमस्कार नमस्कार नानी सहर्ष नमस्कार नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 नोव्हेंबर 2020 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण बसलो। अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची उपासना करण्यासाठी आपण बसलेलो। आपल्या परमपूज्य दादांनी स्वामींचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, समाधिस्थ झाले जरी स्वामी राज परिदेह रूपी स येतात आज, निसर्गास त्यांनी पराभूत केले म्हणून दया मना अर्पिय। अशा शक्तिशाली महादैवताची करावीच भक्ती अति दृढतेची। आणि अशी ही महाराजांची दृढतेने भक्ती करण्यासाठी आपण या उपासनेला बसलेलो। आपण भक्ती करतोय आणि भक्ती बरोबर दानांनी आपल्याला सन्मार्ग सदाचार सद्गुण संवर्धन या गोष्टींचंही मार्गदर्शन केलं आहे। आणि भक्ती मार्गामध्ये या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत। रावणाने पण भक्ती केली, देवाला देवाकडून वर मिळवला, पण त्यातून त्याचे दुर्गुण गेले नाही, अहंकार तर उलट वाढतच गेला आणि अखेर शेवट काय झाला, सर्वनाश झाला। आणि म्हणून भक्तीला सत्कार्याची सन्मार्गाची सदाचरणाची जोड असणं आवश्यक आहे। आणि म्हणूनच आपल्या नानांनी स्वामी समर्थ परिवार स्थापन करताना त्याची उभारणी या 3 गोष्टींवरच केलेली आहे। आज कठीण काळातून आपण सर्वजण जात आहोत, तरी आपण भयभीत नाही, कारण आपण समर्थांचे पाय घट्ट धरून ठेवले। ज्याप्रमाणे आपण एकदा गोंजाला शिवलो की आपल्यावर डाव येत नाही आणि कोणी आपल्याला पकडू शकत नाही, त्याप्रमाणे एकदा सद्गुरूच्या चरणाशी आपलं मन स्थिर झालं, आपण आपला पूर्ण भार त्यांच्यावर सोपवला आणि त्यांच्या भक्तीमध्ये त्यांच्या कार्यामध्ये आपण रममाण झालो की आपल्याला कुठलाच त्रास राहत नाही। आणि हा अनुभव आपण आज घेत आहोत। दोन प्रकारचे गुरु असतात, तसे अनेक प्रकार आहे, पण मुख्य 2 प्रकारचे म्हणता येतील। कि काही गुरु तुम्हाला सगळी भौतिक सुख देतात, तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी उपासना देतात, त्यांच्या अडचणी दूर करतात, तुम्हाला मंत्र देतात। पण हे गुरु तुमच्यातले असलेले दुर्गुण घालवण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही। त्याचप्रमाणे तुम्हाला समर्थ न बनवता तुम्ही त्या गुरुवर जास्तीत जास्त अवलंबून राहत राहता। आपल्याला पाहिजे असलेलं जेवण म्हणजे अन्न वस्त्र निवारा यासाठी आणि जीवनात असलेल्या छोट्या मोठ्या समस्या निराकरण करण्यासाठी या गुरुच्या चरणाशी लोक जातात। आणि असंख्य लोकांना असेच गुरु हवे असतात, पण तस बघायला गेलं तर अन्न वस्त्र निवारा ह्या जरी मूलभूत गरजा असल्या तरी या गरजा ईश्वर तर पुरवतच असतो। भगवद्गीतेत
श्री कृष्णाने सांगितलं आहे की जो जो मला शरण येईल त्याचा त्याचा मी योग क्षेम पाहिल. श्री कृष्णाचं वचन हे लक्षात घ्या. बोलता बोलता ह्याच्यावरून दाखवलं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी साम्यवादाचं वारं आणलं समाजामध्ये. रोटी कपडा मकान आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला पिक्चर पण निघाला. या मूलभूत गरजा पुरवल्या गेल्या पाहिजेत यासाठी सरकार कटिबद्ध झालं. भगवद्गीतेवर हात ठेवून सरकारी पातळीवर एखादं पद स्वीकारायचं असलं तर शपथ घेतली जाते. पण गंमत बघाय भगवद्गीतेत काय सांगितलं हे मात्र विसरलं जात. मूलभूत गरजा ईश्वर पुरवतच असतो, फक्त काय पाहिजे तर आपण त्याला अनन्य भावाने शरण दिलं पाहिजे. आपण शरण केव्हा जाणार आहोत? जेव्हा आपल्यामध्ये असलेले दुर्गुण नाहीसे होत राहतील आणि आपण सद्गुणांची कास धरू, त्यावेळेला ईश्वराची कृपा आपल्यावर होत राहते. रामदास स्वामींनी पण म्हटले आहे, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता सर्व काही परमेश्वर घेतोय. त्या परमेश्वराला समाजाने शरण जायचं आहे आणि ही आमची संस्कृती आहे. उगाच दुसऱ्या कुठल्या कुठले तरी वारे समाजामध्ये फिरवले आणि काही काळ समाजाची दिशा बदलली. आपल्या संस्कृतीत काय सांगितलं आहे त्या संस्कृतीच्या विचारांचं संवर्धन करून त्याचं प्रसरण करणं हे राजकर्त्याचं तेवढंच महत्वाचं काम आहे लक्षात येत. पण मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष होत राहत. समाज सुसंस्कृत व्हावा, सुसंघटित व्हावा, चांगल्या विचाराने चालावा यासाठी प्रयत्नशील राहणं अत्यंत गरजेचं आहे. धर्म बुडविता देश ही बुडतो, इतिहासाचे धडे इतिहासाची पाने उलटता काळीच का थडथडे. नको गुलामी नको दासता लाजिरवाळे जिणे, वेळीच भा तुम्ही जागे आता पुन्हा नको सांगणे. आपल्या या भारत देशाची जी संस्कृती आहे, वैदिक परंपरा आहे, त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे, त्याच्यामध्ये जी शिकवण आहे, ती समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचली तर सर्व प्रश्न सुटू शकतात. कारण एका प्रेम भावनेने सर्वे सर्वजण बांधले जातील आणि मग कुठे विरोध राहत नाही. असं विषयांतर झालंय. तर अशा प्रकारे सद्गुरू तुमच्या छोट्या छोट्या गरजा पुरवण्यासाठी असतात. तसं बघायला गेलं तर पशु पक्षी ही आपलं अन्न मिळवतात आणि सर्व जीवन त्याच्यात व्यतीत करतात. पण मनुष्यांनी विचार करायचा आहे की मी फक्त गरजा भागवण्यासाठीच गुरुकडे जायचं का? कारण मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे, जो इतर प्राणी मात्रांना नाही. आणि म्हणून माणसांनी आध्यात्मिक दृष्ट्या आपली प्रगती करून घेण्यासाठी सद्गुरूच्या चरणी जायचे. पण सर्वसामान्यपणे अशीच कल्पना असते की आपल्या जीवनातल्या छोट्या मोठ्या अडचणी सद्गुरूंनी पूर्ण कराव्यात, आपल्याला पैसा मिळावा. नानांना ज्या वेळेला स्वामींचं दर्शन झालं, वय वर्ष फक्त 41 होत, आई उमेदीचा काळ. आणि अशा वेळेला महाराजांनी नानांना सांगितलं, बेटा तुला माझं कार्य करायचं आहे. आणि कार्यासाठी सिद्ध केल्यानंतर पुढे स्वामींनी सांगितलं की तू माझा बेटा आहेस
आणि म्हणून तू कोणाची चाकरी करू नकोस. आणि नानांना नोकरी सोडायला लागली. नानांचं वय 41, नानांच्या धर्मपत्नी नानींच वय 38. नानींना जेव्हा समजलं की स्वामींनी नानांना नोकरी सोडायला सांगितली आहे, त्यावेळेला साहजिकच नानी नानांना म्हणाल्या, अहो सर्वजण तर गुरुकडे पैसे मिळण्यासाठी जातात आणि तुमचे गुरु तुम्हाला नोकरी सोडायला सांगतात. प्रश्न बरोबर होता. नाना फक्त बसले. नानांकडून स्वामी समर्थांना फार मोठ अलौकिक कार्य करून घ्यायचं होत आणि त्याप्रमाणे सद्गुरु श्री स्वामी समर्थ नानांना घडवत गेले. आध्यात्मिक गुरु अनेक शिष्योत्तम निर्माण करतो आणि त्या शिष्योत्तमांच्या मार्फत समाजातल्या लोकांना योग्य मार्गावर आणून त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम सोडतो. पण शिष्योत्तम होण्यासाठी गुरुची असलेली महान शक्ती जाणण्यासाठी गुरु त्याची परीक्षा घेतात. विवेकानंदांच्या चरित्रातली कथा आपल्याला माहितीच असेल. रामकृष्ण परमहंसांनी जाणलं होत की आपल्या वैदिक धर्माचा प्रसार पाश्चिमात्या जगात जाऊन करण्याचं काम विवेकानंद करू शकतो. पण विवेकानंद प्रचंड बुद्धिवादी होते आणि ईश्वर दिसत नाही आणि म्हणून त्यांचा विश्वास बसत नव्हता. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना परत परत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते. परंतु बदलणं कठीण जात होत. एक दिवस विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना सांगितलं की मला खूप समस्या आहेत. मी थोडेफार पैसे कमवतो आहे पण माझ्या भावंडांसाठी आणि माझ्या आईसाठी जेवढे पैसे आवश्यक आहेत तेवढे मला मिळत नाहीये आणि म्हणून मला ही काळजी लागली आहे. आणि म्हणून तुम्ही काली मातेकडे जा आणि काली मातेकडे मागणी करा की माझ्या आईच्या आणि माझ्या भावांचे सगळी सोय होईल. कारण विवेकानंद काली मातेला त्यावेळेला मानत नव्हते. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस सुद्धा किती उच्च पातळीवर हे आहेत हे त्यावेळेला जाणलेलं. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले की तूच काली मातेकडे जा. मी तर काली मातेकडे मागणी केलेलीच आहे तुझ्या कुटुंबासाठी पण तू मानत नाहीस ना काली मातेला, मग ती तुझं काम कसं करणार. त्यामुळे तू स्वतः जा, रात्रीच्या वेळेला जा जेव्हा कोणीही नसेल आणि देवीकडे मागणं माग. विवेकानंद त्याप्रमाणे निघतात. मंदिरात जातात. मंदिराच्या पायऱ्या चढता चढता मनामध्ये विचार आहे की देवीकडे जाऊन मागायचं काय आहे, तर माझ्या भावंडांसाठी आणि माझ्या आईसाठी लागणारा पैसा तू उपलब्ध करून दे असं मनाशी परत परत बोलून काली मातेसमोर उभे राहिले. पण मुखातून शब्द येईना पैशासाठी आणि काय मागणी केली देवीकडे. ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे शब्द बाहेर पडले. विवेकानंद भानावर आले आणि मनात विचार आला, अरे आपण तर मागणी केलीच नाही, पैशाची मागणी करायची राहूनच गेली. परत आले. रामकृष्ण परमहंसांना दुसऱ्या दिवशी भेटले आणि म्हणाले की मी देवीकडे मागू नाही शकलो, काय घडलं काय माहिती नाही, तुम्हीच परत प्रार्थना करा. रामकृष्ण परमहंस म्हणाले, नाही तू जा, आज परत जा, मनात निश्चय कर की आज देवीकडे पैसेच मागायचे आहेत आपण आपल्या कुटुंबासाठी. विवेकानंद पण जातात. दुसऱ्या दिवशी पण तीच अवस्था आहे की देवीकडे पैसे मागायचे आहेत. ते भी पुढे उभे राहतात
आणि परत भाग मिसळतात, परत बागडी करतात, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे. दुसऱ्या दिवशी रामकृष्ण परमहंसाला परत तीच कथा ते सांगतात. रामकृष्ण परमहंस म्हणतात, जा आता तिसऱ्यांदा जा, तू जरा निश्चय कर की आपल्याला पैसे मागायचे, पैसे मागायचे आहेत, तू देवीकडे माग, देवी तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. विवेकानंद परत मनामध्ये घोळवून घोळवून जातात की देवीकडे आज मला पैसे मागायचे, कुठच्याही परिस्थितीत मध्ये मी विसरता कामा नाहीये. परत तेच घडत, देवीच्या मुख कमलाकडे पाहतात, भाव समाधी लागते आणि परत तीच मागणी करतात, ज्ञान दे, भक्ती दे आणि वैराग्य दे. भागावर आल्यावर जाणवतो की आजही आपण देवीकडे पैसे मागू शकलो नाही, आणि त्या क्षणी त्यांना जाणवत की हे सगळं रामकृष्ण परमहंसांनी घडवलेलं आहे की इथे आल्यानंतर आपण देवीकडे पैसे मागू शकत नाही. आणि मग विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना पूर्ण शरण घेते, काली मातेलाही ते मानू लागले. अशा प्रकारचा बदल रामकृष्ण परमहंसांनी आपल्या शक्तीच्या माध्यमातून विवेकानंदांमध्ये करून घेतला आणि फार मोठं अवलौकिक कार्य विवेकानंदांनी केलं. नारायण स्वामी नावाचे एक सद्गुरू होते, आधी राजकारणातही होते पण वैराग्य प्राप्त झालं आणि ईश्वर भक्तीची गोडी लागली, ईश्वराचं दर्शन व्हावं असं वाटू लागलं आणि म्हणून ते एका गुरुकडे आले, गुरु बरोबर देवाची भक्ती करू लागले. 2-4 वर्ष भक्ती झाल्यानंतर त्यांनी गुरुकडे हट्ट धरला की मला ईश्वर दर्शन घडवा. परत परत हट्ट धरत राहिले की मला ईश्वराचं दर्शन घडवा, मला ईश्वराचं दर्शन. त्यांच्या गुरुने सांगितलं की ठीक आहे, तू असं कर, तू बद्रिकेदारला चालत ये मंदिरात आणि तिथे तुला ईश्वर दर्शन घडेल. आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून नारायण स्वामी निघाले. मधला प्रदेश अत्यंत थंड, बर्फ सगळीकडे पडलेलं, प्रचंड थंडी, चालायला त्रास होतोय. अशा या तिच्या नारायण स्वामींना रत्ती आव झाली आणि त्यामुळे ते थकले, पोटात काही नाही, थकून ते एका ठिकाणी बसले. त्यांना लांब दूरवर काही मुलं एकमेकाशी बोलताना दिसली, पण 14-15 वर्षाची 2-3 मुलं तिकडे होती. नारायण स्वामींना ग्लानी आली. थोड्या वेळाने ही मुलं नारायण स्वामींकडे आली आणि काय झालं वगैरे चौकशी केली आणि पुढे नारायण स्वामींना म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी दहीभात घेऊन येतो. ती मुलं गेली, थोड्या वेळाने आली, नारायण स्वामींना दहीभात खायला दिला. नारायण स्वामींच्या अंगात थोडी ताकद आली आणि मग ते पुढे चालू लागले. बद्रिकेदार मंदिराच्या इथे आले, त्या दाराशी त्यांना त्यांचे सद्गुरु दिसले. सद्गुरूला बघितल्याबरोबर नारायण स्वामींना राग आला कि मला कुठे ईश्वर दर्शन झालं, यांनी एवढं सांगितलं आणि म्हणून एवढा त्रास घेऊन मी इथपर्यंत आलोय आणि हे असे समोर हसत उभे राहिले. आणि म्हणून रागाने म्हणाले, कुठे झालं ईश्वर दर्शन? त्यावेळेला त्यांचे सद्गुरु हसत म्हणाले, तुला रस्त्यामध्ये दही भात कुणी दिला? आणि मग ह्या नारायण स्वामींना पूर्णपणे जाणवलं की आपल्या गुरुची असलेली शक्ती आणि ईश्वर कुठच्या रूपात कसं दर्शन देऊ शकतो याची जाणीव झाली. आणि नारायण स्वामी पूर्णपणे त्या आध्यात्मिक मार्गावर चालू लागले आणि त्यांनीही पुढे फार मोठा शिष्य संप्रदाय तयार केला. नामदेवाची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे, इतका विठ्ठलाचा लाडका, पण त्याला देखील खडवताना
विठ्ठलाने त्याची परीक्षा घेतली. विठ्ठलाला स्थान पाहिजे होत मंदिराच्या पायरीवर, विठ्ठलाच्या जवळ सतत आपण राहावं, ध्यास घेतला होता आणि म्हणून मागणी करायला विठ्ठलाकडे आले. कामदेवांना म्हटलं विठ्ठल काय माझं सगळं ऐकेल पटकन, पण विठ्ठलाने सांगितलं की नाही, तू 15 दिवस त्या पायरीवर बसून राहा, 24 तास मग बघूया. नामदेवांची पण तेवढीच निष्ठा होती आणि तेवढीच त्यांना आस होती गुरुचरणाशी राहण्याचं कायम सुरू, आणि म्हणून त्या पायरीवर नामदेव बसून राहिले. आता वाटेत बसले म्हणून येणारा जाणारा त्यांना शिव्या देतोय, तुडवत जातोय, सगळ्या प्रकारच्या कष्ट हाल अपमान सहन करत नामदेव तिथे निष्ठेने बसली आणि मग ती नामदेवांची पायरी झाली. सद्गुरु आपल्या शिष्योत्तमाला असा घडवत देतो कारण त्याच्याकडून त्याला पुढे महान कार्य करून देतो. कबीराची गोष्ट पण आपल्याला माहिती आहे की त्याला गुरु मिळत नव्हते. रामानंदांना गुरु करावं अशी तीव्र इच्छा कबीराला होत होती, पण रामानंद त्याला दीक्षा द्यायला तयार नव्हते. त्याची परीक्षा बघायची होती की हा शिष्य किती तयार आहे, आणि म्हणून नारायण म्हणून प्रत्येक वेळेला रामानंद त्यांना नकार देत राहिले. पण कबीर पण तेवढेच हट्टाचे होते की आपल्याला हे सद्गुरु मिळालेच पाहिजे, आणि म्हणून एक दिवस रामानंद नदीवरून स्नान करून ज्या पायऱ्यांवरून उतरत येत तिथे पहाटेच्या वेळेला जाऊन कबीर झोपले. बरोबर ज्या मार्गावरून त्यांचे रामानंद चालत असत तिथेच वाटेत एका पायरीवर कबीर झोपून राहिले, आणि त्यावेळेला रामानंद अंधारामध्ये उतरत असताना त्यांचा पाय कबीराला लागला, आणि तो लागल्याबरोबर रामानंदांच्या मुखातून शब्द आले राम. बस कबीरांनी जाणलं की हाच मला मिळालेला मंत्र आहे, आणि ते सर्वांना सांगायला लागले की मला गुरु मिळाला आणि गुरुनी मला हा मंत्र दिलाय. तर कुठची गोष्ट आहे की ते रामानंदकडे आले आणि रामानंदांना त्यांनी सर्व सांगितलं. त्यांची असलेली कबीराची असलेली निष्ठा, धडपड, त्याग ह्या सर्वकडे बघून रामानंदांनी त्यांना आपलं शिष्यत्व बहाल केलं. अशा प्रकारे आध्यात्मिक गुरु आपले शिष्यत्व घडवताना त्यांची कठोर परीक्षा घेतो, तसंच आपल्या नानांना घडवताना देखील. स्वामी समर्थांनी नानांची कठोर परीक्षा घेतली. कशी घेतली तर काय सांगितलं, तू कोणाची चाकरी करू नकोस, नोकरी सोड, उमेदीचा काळ वय वर्ष 41 साधा विचार करा, 15 3 मुलं, शालेय शिक्षण घेणारी 3 मुलं, आणि स्वामींनी आदेश दिला की नोकरी सोड. स्वामींचं असलेलं महान तेज, महान शक्ती, नानांना झालेल्या स्वामी दर्शनात नानांनी जाणली होती, आणि म्हणून तेवढ्या निष्ठेने आणि धीराने नानांनी स्वामींच्या आज्ञेनुसार कार्य करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थांनी नानांना सदैव दर्शन दिलं, समाधिस्त झाल्यानंतर हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. स्वामी सगुणरूपामध्ये अकोलकोटला वावरत असताना स्वामींनी अनेक शिष्यत्व घडवले. अशा शिष्यांची घडवताना देखील त्यांनी शिष्यांची परीक्षा घेतली, कोणाला स्पर्श करून, तर कोणाला एखादा शब्द सांगून, तर कोणाकडे नुसती नजर देऊन, दृष्टी फेकून, त्यांच्या असलेल्या वाईट वृत्तीचा, फक्त अंतकरणात असलेल्या वाईट शक्तीचा नाश करून त्या ठिकाणी दृढ निष्ठा निर्माण केली,
आणि कार्य करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण केली. आपल्याला ठाकूरदास बुवांचं उदाहरण माहितीच आहे, प्रचंड कोड आले होते, होते ईश्वर भक्ती करणारे होते, पण पूर्वजन्माच्या कर्मामुळे किंवा या जन्मामध्ये अनेक लोकांसाठी देव झिजल्यामुळे त्यांना रोग जडला, कोड उठलं अंगावर, आणि म्हणून स्वामी सेवेसाठी अक्कलकोटला येऊन राहिले. 2-3 महिने स्वामी समर्थांनी त्यांना तिथे ठेवून घेतलं, सेवा करून घेतली, आणि एक दिवस स्वामींनी त्यांच्या अंगावर जळतं लाकूड फेकलं आणि कर्मभोग नाहीसा केला. त्यांच्यामध्ये असलेली जी काय वाईट गोष्ट होती ती महाराजांनी काढून टाकली. दासबाबू कुलकर्णीची तशीच कथा, कंठछिद्र झालेलं आणि कुठच्याही औषधाने ते बरं होत नाहीये, आणि म्हणून गाणगापूरला गेले, दत्त उपासना केली, दत्तांनी पार्थिव गणपतीची उपासना करायला सांगितली. उपासना करत असतानाच एक दिवस गणपती हातातून बाहेर खाली पडला, प्रकृतीमध्ये थोडा थोडा फरक पडू लागला, पण पूर्ण बरी झाली नाही. दत्तात्रयांनी सांगितलं की तू आता हरिगुण गा, आणि त्याप्रमाणे त्यांनी काव्य करायला सुरुवात केली. प्रत्येक कडव्याचा फक्त चौथा चरण त्यांना जमेना, आणि अशा वेळेला त्यांना अक्कलकोटला जाण्याचा आदेश मिळाला आणि ते अक्कलकोटला आले. स्वामी समर्थांना सर्वच माहिती होत. दासबाबू कुलकर्णी समोर आल्याबरोबर स्वामींनी आपल्या पायाचा अंगठा त्यांच्या कंठाला लावला आणि तक्षणी व्याधी दूर झाली, आणि त्याचबरोबर जो चौथा चरण हवा होता प्रत्येक कडव्याचा, तो चौथा चरण काय असावा याची स्फूर्ती ही दासबाबू कुलकर्णी यांना मिळाली. आणि पुढे त्यांच्याकडूनही स्वामी समर्थांनी भक्ती मार्गाच्या प्रसाराच महान कार्य करून घेतलं. अशा प्रकारे स्पर्शाने अलवणी बुवांच्या जीवनातही नवचैतन्य निर्माण केलं, आणि त्यांच्याकडून फक्त स्वतःसाठी ईश्वर भक्ती करायचं हे सोडून समाजामध्ये भक्तीची प्रसार कर, पेरणी कर, यासाठी कार्य सिद्ध केलं अलवणी बुवांना. मोरोपंत बापट सारखे लोक ईश्वराची भक्ती करणारे, परंतु ती भक्ती भक्तीमध्ये पैशाचा मोह होता. जकांताक्यावर काम करणारे होते, गाणगापूर आणि अक्कलकोटच्या मध्ये असलेल्या जकांताक्यावर ते होते. साहजिकच अनेक यात्रेकरू जे गाणगापूरून अक्कलकोटला किंवा अक्कलकोटून गाणगापूरला जात असत ते यांच्या गावामध्ये राहत असत. मोरोपंत त्यांची सोय करत पण दुर्लक्ष करत, कारण त्यांचं लक्ष असायचं की मला पैसे काय मिळतील. महाराजांनी बघितले की भक्ती करतोय पण लक्ष पैशामध्ये आणि यात्रेकरूंचे हाल होत आहेत, आणि म्हणून महाराजांनी त्यांना सांगितलं की कंटाळा काय करतोस, येणाऱ्या जाणाऱ्याची चोख व्यवस्था ठेव. आणि मग हे मोरोपंत बापट पूर्णपणे बदलले. खऱ्या अर्थाने ईश्वर भक्ती काय आहे हे त्यांनी जाणलं, आणि त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार करायचं काम केलं, यात्रेकरूंची योग्य व्यवस्था ठेवू लागली. अशा प्रकारे अनेक स्वामी भक्त शिष्योत्तम स्वामी समर्थांनी तयार केले. अंतरंगात असलेले विचार परिवर्तन घडवून खऱ्या अर्थाने भक्ती म्हणजे काय याचा बोध करून त्यांच्याकडून कार्य करून घेतलं. आळंदीचे नृसिंह सरस्वती सर्व सिद्धी अवगत होत्या,
प्रचंड विद्वान, मोठे अभ्यासक, भयंकर अहंकार होता आणि प्रसिद्धीचा मोह होता, लौकिकाचा मोह होता. आणि महाराजांनी जाणलं की हा जो मोह आहे लौकिकाचा, प्रसिद्धीचा आणि सिद्धीचा जो दुरुपयोग होतोय त्याच्यासाठी, ही असलेली गोष्ट, वाईट गोष्ट ऋषी सरस्वतींच्या मधून काढून टाकली पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने उत्तम साधक बनवणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांनी त्यांना एकदा उपदेश केला की रंडी छोडके आहो, पण पटकन पटत नाही, कारण लौकिकाचा मोह प्रचंड पेटलेला, प्रसिद्धीचा मोह माणसाच्या अध्यात्माच्या प्रगतीमध्ये देखील प्रसिद्धी आणि पैसा या दोन गोष्टींचा माणसांना मोह पडत जातो. आणि म्हणून चांगल्या चांगल्या व्यक्ती देखील पाय कसरून खाली पडतात हे आपण बघितलेलं आहे. दुसऱ्या वेळेला जेव्हा आरतीचे सरस्वती स्वामींना भेटायला आले, त्यावेळेला स्वामींनी आपल्या दृष्टीतून त्यांच्या असलेल्या अज्ञात चक्राचा भेद केला आणि त्या क्षणी ऋषी सरस्वतींच्या विचारात परिवर्तन झालं आणि त्यांनी सिद्धी सोडून खऱ्या अर्थाने ईश्वर भक्ती काय हे जाणून स्वतः भक्ती करायला सुरुवात केली आणि इतरांना हा भक्ती मार्ग दाखवला. आपल्या परमपूज्य दानांना देखील श्री स्वामी समर्थांनी ही जो उपासना दिली की भक्ती पेढीचा सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन, हे असं नानांनी स्वामींच वर्णन केले. स्वामी दर्शनानंतर नानांचं घर कसं झालं, स्वामी भक्तीचा बाळात घरामध्ये फुलला आणि त्या घराचं वर्णन ऐकूया आता आपण, तुम्हाला नक्कीच आवडेल. नानांचं घर म्हणजे माझं माहेर. प्रत्येक स्त्रीला आपलं माहेरघर आवड खूपच आवडत आणि खूपच प्रेमाचं ते आपलं स्थान असत. आणि या घरात तर स्वामींचा साक्षात्कार झालेले नाना माझे वडील, तसंच स्वामी भक्ती रमलेली माझी आई आपल्या सर्वांच्या नावे. आणि म्हणून त्यांचं वर्णन करताना मला आनंद होतोय त्यांच्या नानांच्या घराचं, माझ्या बाहेरचं, आणि तुम्हालाही तो आनंद मिळावा म्हणून म्हणते. श्री स्वामींच्या छायेखाली वसले माझे बाहेर बाई, श्रद्धा स्थान हे भक्त जनांशी स्वामी भक्तीनी आले फुलुनी. घरामध्ये कोण येत राहिलं तर सर्व स्वामी भक्त येऊ लागले आणि त्या भक्तीने सगळं घर फुलून. तोरणे ही झुलती जाणी, वाऱ्या संगे खेळ खेळती, झोक्या मामुनी झोके गेती, श्री स्वामींचे गीत गाऊनी. दारात तोरण लावली आहेत. आई अत्यंत हौशी होती आणि त्यामुळे वेगवेगळी तोरणं नेहमी लावलेली असायची, बण्यांचे सुंदर तोरण. ही झुलताना ही तोरणं देखील काय म्हणतायत, श्री स्वामींचं कान करतायत. इथे असे अंगणी रांगोळी, जशी आकाशी दिसे चांदणी, जाई जुई या फुलल्या दारी, फुला फुला तुम्ही स्वागत करती. येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं स्वागत दारात असलेल्या फुललेल्या जाई जुई करत असत. पाहताच कुणी आले द्वारी, आनंदाने स्वागत होई. आलेल्या प्रत्येकाच स्वागत या घरामध्ये अत्यंत आनंदाने केले जायचे. भक्ती मार्गाची महत्वाची गोष्ट लक्षात घ्या.
सुभाष्य वदती दाना दिसती, सगळ्यांना कोण दिसायचे तर हसत मुखाने पुढे आलेले नाना, आनंदाने कायम आनंदाने भरलेले नाना, सुहास्य वदती नाना दिसती, आशीर्वाद श्री स्वामी देती, आलेल्या प्रत्येकाचं नाना आनंदाने स्वागत करत, नानीही स्वागत करत, आदरातिथ्य केलं जायचं आणि त्यांचा प्रश्न नाना सोडवायचे आशीर्वाद स्वामींच्या आशीर्वादाने. असं हे तपोभूमी, असं हे नानांचं घर स्वामी भक्तीने अशा प्रकारे फुललेलं होत. नाना सदैव आनंदी असायचे, सदैव. नानांना काय कमी त्रास होता का तुम्ही विचार करा. असंख्य लोक प्रश्न घेऊन यायचे, कोणत्याही वेळेला यायचे, त्यावेळेला काही फोनची जास्त व्यवस्था नाही, आधी अपॉइंटमेंट देऊन ठेवली वगैरे नाही, कोणाला जसं येईल त्याप्रमाणे येणार, प्रश्न विचारणार, त्यांना उपासना सांगायची, त्यांना समजावून सांगायचं. आम्ही साधारणपणे शाळा कॉलेजमध्ये आमचं एकीकडे शिक्षण झालेलं, बरं समर्थाने नोकरी सोडायला सांगितलेली आणि उदरनिर्वाह कशावर, तर फोटो पुढे काय पैसे देतील त्यावर उदरनिर्वाह. पण अशा सगळ्या याच्यामध्ये देखील दाना 24 तास प्रसन्न आणि आनंदी असायचे. सदैव स्वामींच्या चिंतनात त्यांना एक विशिष्ट बैठक लागायची नाही की तिथेच बसून मी प्रश्न सोडवू शकतो. विशिष्ट वेळ नाही, जवळ कोणी येईल त्यावेळेला नाना समोर हजर असलं तर लागली त्याचा प्रश्न विचारून त्याला उपासना दे. कुठच्याही वेळेचं बंधन नाही, विशिष्ट स्थानाचं बंधन नाही. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची साधना नानाने सहजपणे केली, कुठलाही अवडंबर नाही, सोळावळ्याचा अवडंबर नाही. जी जी व्यक्ती आपल्या दारामध्ये प्रश्न विचारायला येते ती जी व्यक्ती दुःखी आहे आणि तिला सुखी करायचं माझं कर्तव्य आहे, या भावनेतूनच नाना काम करत राहिले. आणि हे विशाल कार्य नानांनी उभं केलं. नाना निर्गुण रूपात गेले, ओढ लागली होती त्यांना, कारण निर्गुण रूपात जाऊन असंख्य भक्त्यांचे प्रश्न आपण सहज सोडवू शकू, कारण कुठेही जाताना देहाचं बंधन राहत नाही. निर्गुण रूपात जाऊनही त्यांचे अनेकांना दर्शन देऊन प्रश्न सोडवतात. आजही दादा गेल्यानंतरची घटना आहे, एक दोन त्यावेळेला कुठे जायचं असलं तर स्वामी भवनासाठी जाण्यासाठी एसटीची बस ची योजना केली जायची. पोरकर नावाचे गृहस्थ होते, एसटी बसेस काम करणारे होते आणि त्यामुळे ते बुकिंगचं काम ते करायचे. नाना गेल्यानंतर त्यांना प्रचंड दुःख झालेलं होतं. एक दोन वर्ष त्यांनी ते काम केलं आणि एक वर्ष आईला म्हणाले की यावर्षी मी बसचं काही बघणार नाही, तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला हे काम सांगा. नानांचा विरह काय मला सहन होत नाही, त्यामुळे मी नाही आता हे काम करणार. लागली बोरकरांच्या स्वप्नामध्ये नाना गेले आणि नानांनी बोरकरांना सांगितलं की तुम्हाला हे काम करायचं आहे. अशा प्रकारे निर्गुण रूपात जाऊनही नाना आज भक्तांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करत आहे हे लक्षात. प्रचंड महान शक्ती श्री स्वामींकडून नानांनी मिळवली. गुरुच्या असलेल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तन मन धनाने नाना जिंकले आणि म्हणून नानांच्यावर श्री स्वामी समर्थांची प्रचंड कृपा झाली आणि नानांना महान शक्ती प्राप्त झाली. आणि म्हणूनच स्वामी समर्थ परिवारात जो जो प्रश्न घेऊन येतो
त्याचा प्रश्न सहजपणे सुटत चालतो। परमपूज्य नानांच्या किती म्हणून आठवणी सांगाव्यात, कितीही ती सांगू आठवणी तुमच्या। छोट्या रोपट्याचा वृक्ष बघत झाला, बघता बघता वृक्ष हा फुलला, वेचिता फुले जीवशिव झाला। नानांची एक एक आठवण खरोखरच मनाला प्रसन्नता देऊन जाते। सागराचे जल मेघ झाले आता, सागराचे जल मेघ झाले आता, वर्षल्या वर्षल्या पावसाच्या धारा, चिंबता चिंबता जीवशिव झाला। अशा या नानांच्या आनंद आठवणी आहेत। नाना आपल्याला या उपासनेतून भेटतात, नानांनी लिहिलेल्या विविध पुस्तकातून आपल्याला नाना भेटतात, नानांनी केलेल्या स्वामी काव्यातून आपल्याला नाना भेटतात, आणि असंख्य लोकांचे जे प्रश्न सुटतात त्यांचे अनुभव ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेलाही आपल्याला नाना भेटत जातात। आणि नानांची आठवण, नानांची भेट ही आपल्या जीवाला शिव करून जाते, असे हे महान नाना आपल्याला गुरु म्हणून लाभले आणि ते आपल्याला हात धरून स्वामींपर्यंत घेऊन गेले आणि महान उपासना दिली। सुरुवातीला म्हटलं तसं की सत्कार्य सन्मार्ग आणि सदाचार, आपले पाय कायम जमिनीवरच राहतील याची दक्षता नानांनी घेतली आहे, त्याप्रमाणे आपल्यामध्ये कायम विनम्रता राहील। आपल्याला मिळत गेलेल्या यशामुळे आपण धुंद होणार नाही याची दक्षता घेऊन आपल्याला नानांनी उपासना दिली आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून नानांनी दिलेली उपासना मनोभावे करा। मी नेहमी सांगते त्याप्रमाणे स्वामींच्या भक्तीचा मार्ग, योग्य मार्ग नानांनी आपल्याला दाखवला आहे। आपली चढणकडण योग्य व्हावी याची दक्षता उपासना देतात नानांनी घेतलेली आहे। ज्याप्रमाणे आपण आपलं घर बांधताना सगळ्या बाजूंनी ते कसं सुव्यवस्थित असेल याचा विचार करतो, वेळ देतो, पैसा खर्च करतो, श्रम करतो, जीवतो, ते आपल्या स्वतःसाठी। पण नानांनी सर्व समाजातील व्यक्तींना खऱ्या अर्थाने योग्य प्रकारची भक्ती करता यावी आणि त्यांचं जीवन आनंदी प्रसन्न सुखसौख्यांनी भरावं ह्यासाठी परिपूर्ण अशी उपासना परमपूज्य नानांनी आपल्याला दिली आहे। आणि म्हणून जी उपासना दिली आहे ती उपासना जीव ओतून करा। ती उपासना अशी तशी आलेली नाहीये, स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद तर त्यामध्ये आहेच, त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचे लाडके शिष्योत्तम परमपूज्य नाना यांचा त्याग आहे, त्यांची भक्ती आहे, त्यांची तळमळ आहे आणि त्यांचं सहृदय आहे। तिथे सुखी व्हावे सारे जन ही भावना हृदयामध्ये आहे आणि अशा या प्रसन्न हृदयातून ही उपासना आलेली आहे। आणि म्हणून ही आपली उपासना या पुस्तकातले हे शब्द आहेत आणि हे मी म्हणतो अशी भावना ठेवू नका, माणूस तिथे चुकतो। कशासाठी नानांनी उपासना दिली आहे? स्वतःसाठी, जसं नानांनी यात्रा केली, कोणासाठी यात्रा केली नानांनी? आपल्या सर्वांसाठी केली आहे, आपल्या गुरुची आज्ञा म्हणून केली आहे। गुरुला जे आवडतं ते आपण करायचं आहे ही शिकवण नानांनी नानांच्या आचरणातून आपल्याला दिली आहे। आणि म्हणून आपल्याला नानांनी दिलेली उपासना तेवढ्याच निष्ठेने
तेवढ्याच प्रेम भावनेनी तेवढ्याच तळमळीने तेवढ्याच त्यागाने करता आली पाहिजे. जमलं तर करी, वेळच मिळत नाही, आज नको उद्या नको नाही, नित्य उपासना श्रद्धेनी भक्तीनी झाली पाहिजे. वैयक्तिक उपासने बरोबर सांघिक उपासना आणि ज्याप्रमाणे नेहमी सांगते तशी ही संघटना अधिक अधिक वैभवशाली होत जाईल. नुसती पैशानी नाही तर अनेक अनेक व्यक्तींना सन्मार्गाला लावून सत्कार्याची कोडी निर्माण करता येईल आणि ज्या योगे संपूर्ण समाज सुखी आणि संपन्न होईल यासाठीही आपण त्याग करायला करायचा. जेव्हा तुम्ही हे सर्व करणार आहात तेव्हा तुमचे प्रश्न आपोआप सुटणार आहात हे लक्षात घ्या. आणि पण तुम्ही नानांच्या जीवन चरित्राकडे बघून समजू शकता. नाना कुटुंबासाठी वेगळं काही करायला लागलं नाही, आपोआप श्री स्वामी समर्थांनी सगळे प्रश्न आपोआप सोडवून घेतले. माझ्या आयुष्यात अनेक घटना अशा आहेत जे आश्चर्य वाटेल. कॉलेजमध्ये शिक्षण घेताना नोकरीमध्ये पदोपदी स्वामींचा असाच आशीर्वाद सदैव होत राहिला आणि त्यामुळे कुठच्या अडचणी नाही आल्या. कारण नाना स्वामींचे कार्य करत होते आणि म्हणून उपासनेबरोबर स्वामी समर्थ परिवारासाठी आपण काय करतो आहोत आणि काय करायला पाहिजे याकडे जास्त लक्ष द्या. माझा प्रश्न काय आहे याचा विचार करू नका. प्रश्न भारत सोडवणारच ही निष्ठा असलीच पाहिजे आणि हीच भक्ती तुम्हाला तारून देणार आहे लक्षात ठेवा. आणि निष्ठा डळमळीत होऊ नये म्हणून ही सांघिक उपासना असते आणि याच्यात सहभागी पाहिजे. दृढ निष्ठा आपल्याला वृद्धिंगत करायची आहे. नवीन प्रश्न आला आता मला आणखीन काय करायला पाहिजे का असा प्रश्न विचारण्याची गरज नाही. रोज जे स्तवन भंड आहे ते रोज भंडांना त्यातला नवीन नवीन गुणार्थ जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात रोजच्या उपासनेमध्ये रोज नित्य नाविन्य आणा. राग गाडग्यासारखं नको आहे नुसतं फिरत राहिलोय पानच्या पान. ज्याप्रमाणे रोजचा उगवणारा सूर्य नवीन जाणवतो तसं रोज उपासना करताना तुमच्या अंतकरणात नवीन चैतन्य निर्माण झालं पाहिजे, नाविन्य जाणवलं पाहिजे तुम्हाला. आणि अशी उपासना करायला आपल्याला नानांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. प्रत्येक प्रश्नासाठी वेगळी उपासना म्हणून 10 फोन करायची गरज नाही. प्रश्न सांगा पण उपासना आणखीन काय करू का आणखीन काय करू का असे मनामध्ये विचारही येऊ देऊ नका. जेवढ्या मनातले विचार तुम्ही दूर कराल तेवढं तुमचं मन मोकळं होणार आहे आणि तेवढ्या मुळे तुम्ही स्वामींची अवघी नितांत श्रद्धा दाखवू शकता आणि उपासना उत्तम होऊ शकते. अक्कलकोटचे जे गजानन महाराज म्हणजे गुरु मंदिरातले त्यांचे एक शिष्य होते चंद्रकांत प्रधान म्हणून. खर तर गजानन महाराजांनी त्यांना आपल्या अत्यंत जवळ केलेलं, त्यांच्या घरी ते जात असत. गजानन महाराजांनी त्यांना एक विशिष्ट उपासना दिली होती की ही तुम्ही करा. पण माणसं नेहमी शोधात असतात, हव्यास असतो की मला आणखीन काहीतरी मिळण्यासाठी मला आणखीन काहीतरी उपासना पाहिजे. गजानन महाराजांनी त्यांना रोज 5-6 आसनं कुठची करायची ते सांगितलेलं होत. पण अधिक आसनं केली की आपल्याला अधिक शक्ती प्राप्त होईल असा मनामध्ये विचार आला आणि त्या गुरुच्या शोधात एका गुरुकडे गेले आणि त्यांच्याकडून अनेक आसनं शिकून आले. त्या गुरुने पण शिकवलं, गरणींनी ओळख दिली, बशीला लावला. मी गजानन महाराजांचा भक्त आहे, त्यांच्या सेवेमध्ये असतो, आम्ही नको नको त्या गोष्टीचा नको नको तिचा उपयोग करून घेत असतो. कधीही अशा गोष्टीचा उपयोग करायचा नाही. गजानन महाराजांना येऊन सांगितलं की मी असा असा गेलो, त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला अशी अशी आसनं शिकवली.
त्यावेळेला गजानन महाराज त्यांना म्हणाले की मी तुला आणखीन बऱ्याच गोष्टी शिकवू शकतो, पण जन्मभर नुसते आसनच करत बसणार आहेस का? आता या वाक्यातून काय म्हणजे लक्षात घ्या, त्या गुरुकडे बरेच ज्ञान आहे, पण कुठच्या शिष्याला कुठची गोष्ट देणं गरजेचं आहे हे गुरुला समजतं आणि तेवढंच त्याला ते पुरेसं असतं. तस आता नानांनी जी उपासना आहे ती उपासना आपल्याला कुठच्या कुठच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे हे सगळं जाणून नानांनी आपल्याला ही उपासना केली आहे. आणि म्हणून परत आणखीन कुठेतरी धावून किंवा मला आणखीन काहीतरी उपासना सांगा असा वेळेपणा विचार मनामध्ये येऊ देऊ नका. स्वामींचं नाम जपा, स्वामींचं नाम सदैव स्वामींच्या स्मरणात राहा. जे काम करताय ते स्वामींचंच आहे समजायचं. कोणी आपल्यावर रागवलं, कोणी काय बोललं तरी पण महाराजांना म्हणायचं की महाराज तुम्हाला सगळं समजतंय आणि सोडून द्यायचं, डोक्याला त्रास करून द्यायचा नाही, उगाच दुःख उगाळत बसायचं नाही. वेळ त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही जाणार. आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे, चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे. आणि म्हणून स्वामी 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 नाम जपा तुम्ही, स्वामी नाम करत राहा महाराजांच, काम करता करता अखंड स्वामींच स्मरण आणि स्वामी अवतीभोवती आहेत, नाना आपल्या बरोबर आहेत हा भाव ठेवा आणि आनंदी राहा. आणि त्याचसाठी नानांनी स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे, त्याचसाठी स्वामी समर्थांनी नानांना कार्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे लक्षात घ्यायचं. आता दीपावली जवळ आलेली आहे, असंख्य दीप उजळतील, लक्ष लक्ष दिवे होतील, या प्रत्येक दीपा दीप ज्योतीमध्ये तुम्हाला महाराजांचं नाव दिसलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने तुमची दिवाळी संपूर्ण होईल, सप्तरंगाने तुमचं आयुष्य भरून येईल असं या महान कार्यामध्ये आपण आहोत. आपल्या बरोबर अनेकांचंही जीवन आनंदाने उजळूया आणि दीपावलीचा महोत्सव संपन्न करूया. सद्गुरु श्री स्वामी.